असं देखील टिकत नाही. सातत्याने राष्ट्रवादीलाच म्हणजे राष्ट्रवादीमुळे मान्य आहे पण आणि कोण संदीप देशपांडे आणि असतील ना कोणी ते मंत्री किती बोलले असतील ना तुम्हाला तेवढं पुरेसं नाही का काँग्रेसमध्ये जेव्हा राहतात तेव्हा ते नाही आवडत नाही. मग नंतर इथे आल्यावर निवडून आल्यावर मंत्री पद आल्यावर पक्ष बदलल्यावर त्यांना या गोष्टी आठवतात त्यामुळे मला एक गंमत वाटते सगळ्या स्टेटमेंट कन्सिस्टंटली इनकन्सिस्टंटली असे सगळे वरिष्ठ महाराष्ट्रातले आजकालचे नेते आहेत त्या अनेक पक्षात. एक प्रश्न आता विचारला की मुख्यमंत्री नेमकं कुठल्या पक्षाचे आहेत कोणत्या पक्षाचे आमदार कोणत्या पक्षाचे सगळं चिन्ह गोठवलंय. हा मुख्यमंत्री हा प्रश्न आपण आदरणीय माननीय उपमुख्यमंत्र्यांना विचारू. मुंबईची पोटनिवडणूक लागली आहे काय वाटतं कोण जिंकेल ती जागा कोण राखू शकेल परत शिवसेनेचं जो म्हणजे सोबत लढलेले म्हणजे आता कोण लढणार का शेवटी हे सगळे घुमून फिरून कमळावर लढणार महाविकास आघाडीचा तर कॅन्डिडेट असणार आणि आम्ही तर प्रयत्न पूर्ण ताकदीने लढणार आम्ही प्रत्येक इलेक्शन पूर्ण ताकदीने लढतो. काही देवेंद्र फडणवीस म्हटले की उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं राहुल गांधींनी जी सावरकरांवरती टीका केली आहे त्या संदर्भात प्रत्येक गोष्टीचं उत्तर सगळ्यांनीच दिलं पाहिजे हा आग्रह का काय बोर्डाची परीक्षा नाही आहे की कोणी प्रश्न विचारला की उत्तर देणं गरजेचं आहे जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळे व्यवस्थित उत्तर नाही. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना असं म्हटलं की आई वडिलांना शिव्या द्या पण आमच्या नरेंद्र मोदी आणि अमित्यांच्या बद्दल काही बोललं तर सहन केलं जाणार नाही. त्यालाच धरून एक प्रश्न ते असं म्हणाले की अनेक वर्ष पुण्यात दादागिरी होती गुंडागिरी होती ती संपवायला मला पाठवलं गेलं प्लॅनिंग मध्यमवर्गीय मराठी माझ्यावर संस्कार झालेले आहेत त्याच्यामुळे मला जे काही शिकवलं आहे त्याच्यात आपले आई वडील यांना आपण एक खूप महत्त्वाच्या आदराच्या जागेवर ठेवतो त्याच्यामुळे माझ्या संस्कृतीमध्ये असली भाषा ना माझ्या आईने कधी मला शिकवली आहे ना माझ्या वडिलांनी त्याच्यामुळे ही माझ्यासाठी फॉरेन लँग्वेज आहे. माझ्या मराठी भारतीय संस्कृती